किराणा, फळे, भाजीपाला आणि दूध यासह इतर आवश्यक वस्तू विकणारी दुकाने आता सकाळी 7 ते 11 या 4 तासच खुले राहतील. राज्यात निर्बंध लागू करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. लोक किराणा, दूध आदी वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली दिवसभर फिरत असल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 4 तास खुले ठेवण्याचा आदेश लवकरच काढण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत दररोज बरे होणाऱ्यांची संख्या समाधानकारक असली तरी रोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा चिंताजनक आहे. आतापर्यंतचे दिवसातील सर्वाधिक म्हणजे 24 जणांचा सोमवारी बळी गेला. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जनतेचे होणारे हाल लवकर थांबावे, अन्यथा भाजप आता रस्त्यावर उतरणार अशा मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाध्यक्ष राजूमामा भोडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, संजय सावकारे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. लोक एकदम बेहाल झालेले, लोकांचा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, बेड मिळत नाही, गॅस मिळत नाही, ओटू मिळत नाही आणि अशा परिस्थितीत मला वाटतं हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. आज डॉक्टरनी त्यांच्याकडे व्हेंटिलेटर आहे पण डॉक्टरनी त्यांच्याकडे आणि मला वाटतं केंद्र सरकारने व्हेंटिचे उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा डॉक्टर नसल्यामुळे दोघी खासदारांनी वरती सुद्धा बोलले नवीन व्हेंटिलेटरसुद्धा काल आलेले आणि मला वाटतं या टेक्निकल गोष्टीमुळे व्हेंटिलेटर बंद असल्यामुळे मला वाटतं ही जबाबदारी राज्य सरकारची होती. तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जेवणासंबंधित समस्या असल्याचं अनेक तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जाऊन तिथे पाहणी केली. आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयामधील कोविड सेंटरला भेट दिली, पाहणी केली आणि प्रत्यक्ष जेवणाची टेस्ट या ठिकाणी मी केलेली आहे. त्या पाहण्याआधी मला असं आढळून आलं की जेवण हे चांगल्या दर्जाचं होतं, उत्तम दर्जाचं होतं. आपण पेशंटशी सुद्धा चर्चा केली तेव्हा त्याआधी पेशंटनी सुद्धा सांगितलं की इथे आम्हाला कुठलीही अडचण नाही, जेवण आम्हाला चांगल्या प्रतीचं वेळेवर मिळतं. त्यामुळे जे काही आरोप केले गेले ते सगळे खोटे आरोप आहे. प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी जेवण केलेलं आहे. त्या कोरोना अपडेट्स. 20 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1104 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 181 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर आज दिवसभरातून 1058 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.